नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिझल्ट फॉर्म्युला संदर्भातला हो मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा या पुणे नाशिक आणि अहमदनगरमधील अफिलेटेड कॉलेजेसमध्ये ऑफलाईन पद्धतीने सुरू आहे मित्रांनो काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण ज देखील झालेल्या आहेत आता या सर्व विद्यार्थ्यांना वेध लागले आहे त्यांच्या रिझल्टचे हो मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून भारतामध्ये कोविडची सिच्युएशन होती या कोविडच्या सिच्युएशनमध्ये विद्यार्थ्यांची लिहिण्याची जी प्रॅक्टिस आहे किंवा लिहिण्याचे जे काही आ, स्पीड आहे तो कमी झालेला आहे तर मित्रांनो काही विद्यार्थी संघटनांनी एक प्रश्न विद्यापीठा समोर मांडला होता की अशा विद्यार्थ्यांची किमान यावर्षी तरी ऑनलाईन परीक्षा व्हावी किंवा सिलेबस कमी करावा मात्र विद्यापीठाने ही कुठलीही मागणी त्यांची मान्य केलेली नाही त्यांच्या मागणीतला एक पॉईंट त्यांनी मान्य केलेला आहे की कंबाईन पासिंग मित्रांनो विद्यापीठाची एक शैक्षणिक परिषदेची एक मीटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या वर्षी फक्त ह्याच वर्षी कंबाईन पासिंगचा क्रायटेरिया त्यांनी लावलेला आहे तर कंबाईन पासिंग क्रायटेरिया काय आहे ते आपण बघूयात मित्रांनो दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्ननुसार त्यांनी इंटरनल आणि एक्सटर्नलचं डिस्ट्रीब्यूशन कसं आहे तर तीस मार्क हे इंटरनल परीक्षेला आणि सत्तर मार्क हे एक्सटर्नल परीक्षेला समजा एखादा विद्यार्थी इंटरनल एक्झामला फेल झाला म्हणजे तीसपैकी त्याला कमी मार्क्स मिळाले सहा सात मार्क्स मिळाले आणि तो फेल झाला आणि एक्सटर्नल एक्झ एक्झाममध्ये जर तो पास झाला तर असा विद्यार्थी इंटरनल परीक्षेमुळे त्याचा रिझल्ट फेल यायचा परंतु कंबाईन पासिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जरी इंटरनल एक्झाममध्ये त्याला कमी मार्क्स मिळाले आणि एक्सटर्नल परीक्षेमध्ये जर त्याला चांगले मार्क्स मिळाले तर असा विद्यार्थी पास होऊ शकतो आणि त्याचा रिझल्ट पास येऊ शकतो तर मित्रांनो हा फरक आहे कंबाईन पासिंगचा की जुन्या क्रायटेरियानुसार तुम्ही फेल होऊ शकत होतात आता तुम्ही पास होऊ शकणार आहात तर मित्रांनो हे ही जी स्कीम आहे हा जो क्रायटेरिया त्यांनी ह्या वर्षासाठी लावलेला आहे तर ह्या वर्षी लावलेल्या क्रायटेरियाचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे त्यांचा रिझल्ट पास येणार आहे परंतु याच्यामध्ये एक पॉइंट्स त्यांनी असं सांगितलं आहे की ह्या स्कीमचा फायदा कोणाला होणार नाही किंवा कोण याच्यासाठी इलिजिबल नाही तर जे विद्यार्थी इंटरनल परीक्षेला ॲबसेंट होते तर अशा विद्यार्थ्यांना ही स्कीम लागू होणार नाही तुम्ही इंटरनल परीक्षा दिलेली पाहिजे तुम्ही प्रेझंट पाहिजे तरच तुम्हाला एक्सटर्नल परीक्षेमध्ये मार्क्स कवर करता येतील आणि तुम्ही पास होऊ शकणार आहात तर मित्रांनो ही जी महत्त्वाचा छोटासा पॉईंट होता तो अतिशय महत्त्वाचा आहे तो विद्यार्थ्यांनी लक्षात घेतला पाहिजे आणि इंटरनल परीक्षा जर तुम्ही दिलेली असेल तरच तुम्हाला एक्सटर्नल परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवता येतील आणि तुमचा रिझल्ट पास येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद